लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या आज नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते इंडीकडे सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ नाही ही, ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही संख्याबळ पाहूनच याबाबत पावलं उचलू असंही पवार यांनी सांगितलं आपण नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करणार नाही एनडीए आघाडीच्या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल त्यानुसार आपण पुढील वाटचाल करू असं पवार यांनी सांगितलं राज्यातला निकाल पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाराजी असल्याचा कौल दिसून येत आहे असंही पवार म्हणाले